नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग कशात सर्व शानदार जबरदस्त जिंदाबाद विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा आपला मित्र सर घेऊन आले आपल्यासाठी एक अपडेट आणि लक्षात विद्यार्थी मित्रांनो मेस? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे कोणत्या गोष्टी पाहणार आहेत याचा अभ्यास करणार आहोत एम एस एफ कोणाला आले एस एम एस एम एस एफचे एस एम एस कोणाला आले कोणाला आले नाही तर त्यांना का आले नाही याचा अभ्यास करणार आहे त्यानंतर बारामती येथे होणार आहे पोलीस उपमुख्यालय आता लक्षात ठेवा नवीन एक पोलीस उपमुख्यालयाची मागणी करण्यात आली आहे बारामती या ठिकाणी पुणे तालु जिल्हा ओके बारामती तालुक्यामध्ये होणार आहे मग जागा वाढणार का जर बारामतीला पोलीस उपमुख्यालय जर स्थापन झालं तर त्या ठिकाणची जागा वाढणार का त्या जागा ॲड होणार का असं सर्व प्रकारचा आपण या व्हिडिओमध्ये आज अभ्यास करणार आहे तर पाच शेवटपर्यंत व्हिडिओ आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच असं ना हार्दिक सरांची माहिती एकदम करेक्ट आणि परफेक्ट माहितीच असतो जर तुम्हाला नवीन असाल चॅनलवरती कुणी आपल्या चॅनल पाहणार जर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज आपली बेल आयकॉन प्रेस करा टिंग टिंग ओके जेणेकरून व्हिडिओवर काढल्यानंतर नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्व माहिती तुम्हाला आपली साध्या सोप्या आणि सरळ भाषेत समजत जाईल चला मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया काय आहे आजची अपडेट ओके पहा विद्यार्थी मित्रांनो आजचं परिपत्रक आहे तारीख दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार वीस आथा मौजे बराणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्याबाबत आता या ठिकाणी काय थोडक्यात दोन मिनिटात वाचतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे अतिशय महत्वाचा एम एस एफ बद्दल पण माहिती सांगणार आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात राजकीय शैक्षणिक औद्योगिक इतर कारणामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असताना मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्त इतर ठिकाणवर मागावा लागतो पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोचेपर्यंत विलंब लागतो याच दरम्यान काही अघटित घडल्यास उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा विपरीत परिणाम होतो याकरता भरणपूर तालुका बारामती येथे उपमुख्यालय निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था टिकवण्याकरता मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होऊन परिस्थिती सुयोग्यरित्या हाताळता येईल ओके हे ये इथपर्यंतच दे ओके त्याच्यानंतर पुढं पहा महत्वाचा शासन निर्णय काय झालेले बघा कायदा व सुव्यस्थे दृष्टीने मौजे हा बराणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्यास विशेष म्हणून बाप मान्यता देण्यात येत आहे मान्यता देण्यात येत आहे पोलीस उपमुख्यालयाच मान्यता देण्यात येत आहे खाली पहा दोन नंबरचं नाही काय त्यांचा पोलीस बरणपुर येथील पोलीस उपमुख्यालया करता आवश्यक पदनिर्मिती बाबतचे आदेश काय सांगितले त्यांनी सांगितले काय आवश्यक पदनिर्मिती बाबतचे आदेश म्हणजे हे जे आहे ना मित्रांनो हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा मौजे बरानपूर येथील पोलीस करता आवश्यक पदनिर्मितीबाबतच्या आधी स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल स्वतंत्रपणे निर्गमित म्हणजे परत ते निर्गमित म्हणजे स्वतंत्र म्हणजे ते वेगळे त्या प्रकारे सांगितले जाते ना लक्षात त्याच्यानंतर सांगितलं का त्यांनी पोलीस उपमुख्य छत्र व सीमा घोषित करण्याच्या अधिसूचना यथावकाश म्हणजे अवकाश वेळेनुसार येत अवकाश म्हणजे कसं अवकाशाप्रमाणे म्हणजे वेळेनुसार निर्गमित करण्यात येतील मौजे बरानपूर येथील पोलीस उपमुख्यालयाकरता प्रशासकीय अनुषंगिक अनावरतीत खर्च सक्षम प्राधिकाराच्या मान्यता घेऊन वार्षिक योजनेमधून मागण्यात यावा मित्रांनो लक्षात ठेवा शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ दिनांक पंचवीस साठोवीसशे आण दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येते अशा प्रकारचा हा जी आर होता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितला थोडक्यात म्हणजे काय होईल काय नोकरी चला पुढं पाहायचं आपल्याला का एमएसएफ जे एम एस एफ आहे आपलं एम एस एफचं काही एम एस एफच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज आलेले आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज आलेले नाहीत मग ज्यांना आले नाही ना त्यांना का आले नाही मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी प्रिंट काढली होती म्हणजे मला त्याबद्दल माहीत नाही परंतु विद्यार्थ्यांच्या जेवढे विद्यार्थ्यांनी फोन केले त्यांचा एक फोन मरीन त्यांचे संवाद ऐकून असं कळलं का ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रिंट काढलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आलेले नाहीत मेसेज ज्या विद्यार्थ्यांनी प्रिंट काढलेले त्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेले नाहीत पण ज्यांनी प्रिंट काढलेल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांना मॅसेज आलेले म्हणजे ज्यांनी पूर्वी फॉर्म भरला त्यावेळेस ॲप्लिकेशन प्रिंट काढून ठेवलेले त्यांना एस एम एस शक्यतो आलेले नाहीत परंतु ज्यांना एस एम एस आलेले आहेत त्यांनी प्रिंट काढलेली नव्हती त्यांना एस एम एस आलेले आहेत फक्त त्यामुळं काळजी करू नये का ज्यांच्याकता कार्ड आहे त्यांनी पुन्हा एकदा आपला आधार कार्ड नंबर टाकून आय डी नंबर टाकून पाहू शकता तुमची सुद्धा प्रिंट निघू शकते मे बी ओके ठीक आहे विद्यार्थी मित्र आणि याच्यात काही बदल असं नसेल तर तुम्ही मला सांगू शकता फोन करून किंवा एस एम एसद्वारे आपल्या ओके तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन बॅच घेऊन आले बॅच क्रमांक अकरा आगामी होणाऱ्या बारा हजार पाचशे अडतीस पदांसाठी अतिशय उपयुक्त असे ऑनलाईन टेस्ट सिरीज मित्रांनो ऑनलाईन टेस्ट सिरीजची एक वर्षाची प्रदीर्घ परंपरा असणार हे आपली ऑनलाईन टेस्ट सर्वात आधी आपण ऑनलाईन टेस्ट सुरू केली विद्यार्थी मित्रांनो दोन हजार वीसमध्ये मध्ये होणाऱ्या सर्वच मेगा भरतीसाठी उपयोग म्हणजे दोन हजार वीस मध्ये आता शक्यतो मेगा भरती टळू शकते परंतु जरी मेगा भरती मागे पुढे झाली तरी त्याच्यासाठी सरळ सेवेसाठी उपयुक्त क्रमांक अकरा हे लक्षात ठेवा बॅच क्रमांक अकरा एक सप्टेंबरपासून सुरू होते प्रवेश त्याचा सुरू झालेला आहे आज तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक, एक दोन चार दिवसामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काय करायचे पहा मित्रांनो पूर्व म्हणून आवश्यक आहे तुम्ही मला माझा व्हॉट्सअपचा नंबर दिसतो तुम्हाला नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन पाहिजे मला व्हॉट्सअपला जॉईन टू ऑनलाइन टेस्ट सिरीज असेल एस एम एस करून मला तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही ज्यावेळेस वेळेत त्याची माफक अशी फी आहे ती फी तुम्ही पे करणार ती तुम्ही गुगल पे किंवा फोनपेला करू शकता नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फायला ओके पोलीस भरती गुरु हार्देसर हा आपला यूट्यूब पण चॅनल आहे निलेश सर हा आपला इन्स्टाला पण तुम्ही फॉलो करू शकता ओके जास्त यूज करत नाही ते परंतु करू शकता काय महत्त्वाची माहिती वगैरे देण्यास काम करत असतो मी ओके बारा हजार पाचशे अडतीस पदांसाठी ही महत्त्वाची बॅच क्रमांक अकरा आपण घेऊन येत आहे तुमच्यासाठी चला तर मित्रांनो पुन्हा एकदा काही नवीन अपडेट आले तर मी तुमच्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत जय हिंद नमस्कार जय हिंद जय भारत